आपण बदाम शेक कसं बनवू ते पाहूया। आपण बदाम घेतले, हे बदाम रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवलेले होते आणि सकाळी त्यांची साल काढून घेतलेली आहे। अर्धी वाटी दूध घेतले, त्याच्यामध्ये 2 चम्मच व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकले आहे। ते आपण आता बदाम शेकमध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत। थोडे काजू घेतलेले, 4-5 आपण पिस्ता घेतलेले, 3-4 बदाम घेतलेले आणि चेरी घेतली आहे। आता 1 वाटी आपण साखर घेतली आहे। 1 ते 1.5 लिटर दूध घेतलं आहे आपण। ते आता छान उकळवून घ्यायचे गॅसवर। अक्रोडचे आपलं बदामचे आपण पेस्ट करून घेणार आहे। आपण बदामाची पेस्ट करून घेतलेली आहे, ते आपण आता दुधामध्ये टाकणार आहोत। दूध छान गरम होत आहे, हलवत राहायचं आहे, त्याला सारखं खाली म्हणजे खाली कढईला लागणार नाही असं। त्यात आपण आता 1 वाटी साखर घालत आहोत। सारखं हलवत राहायचं आहे, त्याला आपण थोडं आटवून घेणार आहे। त्यात आपण बदामाची पेस्ट घालत आहोत, सारखं हलवत राहायचं आहे। दूध छान उकळायला लागलंय, आटलंय आता ते छान। दुधातलं पाणी थोडं कमी झालंय, चांगलं उकळून घ्यायचंय दूध। त्यात गॅस बारीक करायचा आहे आणि त्यात आता आपण दुधामध्ये जे कस्टर्ड पावडर टाकलं होतं ते थोडं थोडं दुधामध्ये टाकत जायचं आहे आणि दूध हलवत राहायचं आहे। थोडं थोडं कस्टर्ड पावडर टाकत जायचं आणि दूध येतं हलवायचं आहे। खाली ते कढईला लटकणार नाही, चिपकणार नाही, त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचं। आता हे छान उकळलं आहे, घट्ट पण झालं आहे, थिकनेस पण चांगली छान झाली त्याची आली। थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होईल। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हे एक भांड्यात काढून घेतलं आहे, आता याला आपण थंड होऊ देऊ आणि 2 ते 3 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड व्हायला। आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यात आपण काढलं आहे, छान घट्ट झालं आहे बदाम शेक। आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ। बदाम शेक आपण काढून घेतलंय, आता आपण गार्निश करू। त्यात आपण काजूचे तुकडे घातले, तुटी फुटी घातलीये, पिस्त्याचे तुकडे टाकले आहेत, काजू बदाम अक्रोड टाकलं आहे। आपलं बदाम शेक तयार आहे। जर तुम्हाला माझ्या बदाम शेकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। Hi. Subscribe to my channel if you love cooking. And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.